कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदी इशारा पातळीच्या 2 फूट जवळ आहे। संततधार पावसामुळे राधानगरी धरणात 77% पाणीसाठा झाला आहे तर 1400 क्युसेस वेगाने भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे। चांदोली धरण देखील 66% भरले आहे। शाहूवाडीतील मलकापूरजवळ घोळसवडे रस्त्यावर पाणी आले आहे। जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 36 फुटांवरती वाढत आहे। पावसामुळे राधानगरी तालुक्यात 7 गावांना भूस्खलनाचा धोका असल्याने तहसीलदार अनिता देशमुख यांनी या गावांना भेटी देऊन खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत।